नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजकाल अगदी कमी वयामध्ये केस पांढरे होण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. आणि मित्रांनो, त्याची अनेक कारणंसुद्धा आहेत. तुमच्या परिसरामध्ये जर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असेल, पोल्युशन जर असेल, तर मित्रांनो यामुळे सुद्धा आपले केस पांढरे होतात. तसंच आपली जी जीवनशैली आहे ती जर चुकीची असेल, त्यामुळे सुद्धा आपले केस हे अकाली पांढरे होत असतात. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये या केस अकाली पांढरे होण्यावरती खूप सारे उपाय सापडतात. आणि त्यापैकीच एक अतिशय साधा सोपा मात्र खूप परिणामकारक, खूप प्रभावी अशा प्रकारचा उपाय मी आज सांगणार आहे की ज्यामुळे आपले पांढरे केस हे नॅचरली काळे होतील. आणि त्यासाठी आपल्याला खर्चसुद्धा अजिबात होणार नाही. हे पहा, या ठिकाणी हा जो खडा तुम्हाला दिसतोय, हा खडा तर हा त्रुटीचा खडा आहे. याला तुरटी असं म्हणतात मित्रांनो. याला हिंदीमध्ये फिटकरी असं नाव आहे. बऱ्याचशा भागात तुरटी म्हणत नाहीत, फिटकरी म्हणतात. तर इंग्लिशमध्ये याला ॲलम असं नाव आहे. तर मित्रांनो, अशी ही 5 रुपयांचा खडा मी या ठिकाणी आणलेला आहे. तर मित्रांनो, हे पहा, आपले जे केस पांढरे होत असतात, मग ते पांढरे होण्यामागे आपल्या बॉडीमध्ये जर मेलॅनिनचं प्रमाण कमी झालं, किंवा प्रोटीन्स जर आपल्याला कमी प्रमाणात मिळाले, किंवा सल्फरचं प्रमाण जर कमी झालं, तर त्यामुळे मित्रांनो आपले केस हे पांढरे होत असतात. ठीक आहे. तर याच्या जोडीला मी या ठिकाणी पहा अजून एक पदार्थ घेऊन आलेलो आहे. हे आहे रोज वॉटर. ठीक आहे. याला गुलाब जल असं मराठीमध्ये म्हटलं जातं. तर मित्रांनो, असं हे गुलाब जल आणि ही फिटकरी म्हणजे तुरटी यांचं मिश्रण आपल्याला वापरायचं आहे. तुम्हाला जर मित्रांनो बाजारामध्ये या तुरटीची पावडर मिळाली, तर ती पावडर तुम्ही अवश्य घेऊन या. आपण काय करायचं पहा, हा जो खडा आहे याची आपण बारीक पावडर बनवणार आहोत. आणि त्यानंतर ह्याची फक्त 1 चमचा पावडर आपल्याला घ्यायची आहे. फक्त 1 चमचा पावडर आणि त्यामध्ये 1 चमचा हे गुलाब जल टाकायचं आहे. 1 चमचा तुरटी पावडर आणि 1 चमचा गुलाब जल, म्हणजे समप्रमाणात. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर 2 चमचे पावडर घ्या, 2 चमचे गुलाब जल टाका आणि ते चांगलं एकत्र मिक्स करा. ते जरासं घट्ट बनतं. हे मिश्रण मिक्स व्हायला जरासा वेळ लागतो. त्यानंतर एकदा घट्ट बनलं की मित्रांनो, त्यानंतर ते आपल्या डोक्याच्या मुळाशी, म्हणजेच आपल्या केसांच्या मुळाशी, त्याला आपण स्काल्प असं म्हणतो, त्या स्काल्पला आपण लावायचं आहे. मित्रांनो, हे लावल्यानंतर अर्धा तास हे मिश्रण आपण तसंच ठेवायचं आहे डोक्यावरतीच. आणि त्यानंतर थंड पाण्याने आपलं जे डोकं आहे ते आपण धुवून काढणार आहोत. तुम्ही आंघोळीपूर्वी सुद्धा हा उपाय करू शकता, काहीही हरकत नाही. तर मित्रांनो, असा हा उपाय तुम्ही आठवड्यातून फक्त 2 वेळा रिपीट करा. आठवड्यातून 2 वेळा, म्हणजे जर तुम्ही सोमवारी जर केला तर 3-4 दिवस गॅप ठेवा आणि नंतर गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता. फक्त अर्धा तास हे मिश्रण आपण डोक्यावर ठेवायचे. मित्रांनो, तुम्हाला दिसेल की अगदी नॅचरली, नैसर्गिक पद्धतीने तुमचे व्हाईट हेअर्स हे ब्लॅक होऊ लागतात. तुमचे पांढरे केस, सफेद केस हे पुन्हा एकदा काळे होऊ लागतात. आणि ते एकदा काळे झाले की ते पुन्हा सफेद होत नाहीत. तसंच मित्रांनो, याचा दुसरा फायदा म्हणजे तुमची जी केस गळती आहे, तर ही केस गळती सुद्धा यामुळे नियंत्रणात येते. केस गळतीवरती सुद्धा लगाम लागतो. तर मित्रांनो, असा हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की देईल.